कृषि प्रसार में आपका स्वागत है। हम ऐसे ही नए और अनोखी जानकारी से भरपूर वीडियोस हमारे किसानों के लिए लाते रहेंगे। हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें। मी डॉक्टर रामनाथ वसंतराव जगताप, मी कृषिदूत बायो हर्बल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे। आणि ही कंपनी शेतीच्या क्षेत्रात जे शेतकरी ऑर्गॅनिक फार्मिंग करतात किंवा जे शेतकरी विषमुक्त अन्न खाण्यासाठी विषमुक्त अन्न पुरवठा या चेनमध्ये आहे त्यांच्यासाठी आम्ही सेंद्रिय प्रमाणित असे कीटकनाशकं, बुरशीनाशकं, त्यात वेगवेगळ्या प्राणीजन्य सोर्स किंवा वनस्पतीजन्य सोर्स असेल, फंगल, बॅक्टेरियल, फंजीसाइड्स, बायोफर्टिलायझर याची निर्मिती करतो। वेगवेगळ्या मायक्रोन्युट्रिएंट फर्टिलायझरची आम्ही निर्मिती करतो। या ठिकाणी कृषिथॉनमध्ये गेल्या 8 ते 9 वर्षापासून आम्ही दरवर्षी स्टॉल लावतो आणि या ठिकाणी मी 2 स्टॉल दरवर्षी घेतो। अतिशय चांगलं कृषिथॉनच्या टीमचं नियोजन आहे। या ठिकाणी कृषिथॉन यांचा प्रचार आणि प्रसार चांगला असल्याने लाखो शेतकरी या ठिकाणी 5 दिवसात भेट देतात आणि आम्ही जेवढे पैसे या ठिकाणी इन्व्हेस्ट करतो प्रदर्शनात स्टॉल बुकिंगसाठी त्यापेक्षा काही पटीने अधिक फायदा आम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी होतो। या ठिकाणी आम्ही आमच्या स्टॉलवरती द्राक्षबागाची प्रतिकृतीसुद्धा उभी करण्याचा प्रयत्न केलेला आहे की द्राक्षबाग हे असं पीक आहे का ते कुंडीत लावून आणि या ठिकाणी आणता येत नाही, परंतु आम्ही या ठिकाणी प्रतिकृती त्याची उभी केली। प्रेक्षकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद या प्रतिकृतीला मिळाला। बरेच जण सेल्फी पॉईंट म्हणूनसुद्धा याचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग केला आणि शेतकऱ्यांनी द्राक्षबाग दिसतो म्हणून या ठिकाणी द्राक्षबागेची काहीतरी वेगळी माहिती मिळेल या आकर्षणापोटी या ठिकाणी आले आणि आम्ही त्यांचं पूर्णपणे समाधान करून देऊ शकलो। या ठिकाणी आम्ही माती पाणी परीक्षणासंदर्भात सुद्धा शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी आमच्या स्टॉलवरती साधारण आमचा 10 लोकांचा स्टाफ इथं उपस्थित आहे आणि ह्या 10 लोकांमार्फत येणाऱ्या गर्दीतील शेतकऱ्यांना आम्ही जेही शेतीचं अत्याधुनिक पद्धतीने सेंद्रिय शेतीचं जे नॉलेज या ठिकाणी ट्रान्सफर करायला पाहिजे होतं हे ट्रान्सफर आम्ही करण्याचा प्रयत्न केला। मी कृषिथॉनच्या टीमला शुभेच्छा देतो आणि पुढील वर्षीही यापेक्षाही चांगले प्रदर्शन यांनी भरवावं अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।